माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते। माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ 18 फेब्रुवारी रोजी रात्री 8:03 होत आहे, तर माघ वैद्य चतुर्दशी समाप्ती 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:19 होत आहे। त्यामुळे यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला आहे। या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीनुसार केली जाते आणि उपवास केला जातो। यंदाची महाशिवरात्री आणखी खास असेल। जाणून घेऊयात यंदा शनिप्रदोषसोबत इतर कोणते शुभयोग तयार होत आहेत। महाशिवरात्रीसह शनिप्रदोषाची उपस्थिती धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानली जाते। पुत्रप्राप्तीच्या इच्छेने शनिप्रदोष व्रत पाळले जाते। 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी शनिप्रदोषामुळे भगवान शिव तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात असे सांगितले जाते। यासोबतच शनिदोष दूर करण्यासाठी हे व्रत खूप चांगले मानले जाते। महाशिवरात्रीला पाण्यात काळे तीळ टाकून भगवान शिवाचा अभिषेक केल्याने शनीच्या महादशापासून आराम मिळेल। त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे। महाशिवरात्रीला संध्याकाळी 5:42 ते 19 फेब्रुवारीच्या सूर्योदयापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहील। सर्वार्थ सिद्धी योगामध्ये भगवान शंकराची आराधना करून व्रत ठेवल्याने तुम्हाला परमयश मिळते। यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग धनप्राप्तीसाठी आणि कार्यप्राप्तीसाठी विशेष शुभ मानला जातो। या शुभ योगात कोणतेही नवीन काम व्यवसाय सुरू केल्यास शुभ परिणाम मिळतात असे सांगितले जाते। महाशिवरात्रीला 4 प्रहरात पूजा करण्याचे शुभ मुहूर्त आता आपण जाणून घेऊयात। रात्रीच्या पूजेची वेळ बघूयात। 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11:52 ते रात्री 12:42 रात्रीची पूजेची वेळ असणार आहे। तर पहिला प्रहर आहे 18 फेब्रुवारी 2023 सायंकाळी 6:40 ते 9:46 असणार आहे। दुसरा प्रहर असणार आहे रात्री 9:46। तिसरा प्रहर असणार आहे 23 फेब्रुवारी 2023 रात्री 12:52 तर पहाटे 3:59 असणार आहे। आणि चौथा प्रहर असणार आहे 19 फेब्रुवारी 2023 पहाटे 3:39 ते सकाळी 7:05 हा चौथा प्रहर असणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही मंत्रांचा जप करायचा आहे, तर ते मंत्र कोणकोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊयात। तर पहिला मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतम्। त्यानंतर शिवगायत्री मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत असणारा आणि सगळ्यात सोपा मंत्र आहे पंचाक्षरी मंत्र, तो म्हणजे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। या मंत्राचा देखील जप आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे। त्यानंतर शिवारोग्य मंत्र आहे माम भयात सवतो रक्ष श्रियम सर्वदा आरोग्य देहि मे देव 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 नमस्तुते। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मोक्षीयमामृतम्। हा हा हे शिवारोग्य मंत्र। तर या मंत्रांचे जप आपल्याला या दिवशी करायचे असतात। कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा नवीन आणि एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।